नमस्कार अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये सर सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो यामागची पार्श्वभूमी म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना, त्याती योजना म्हणजे देशात विज्ञानाचं वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणं डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या मनात आलं की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर सी व्ही रमन यांना मिळालेला आहे तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्यूदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध म्हणजेच रिसर्च पेपर जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये अखेर ती तारीख निघाली अठ्ठावीस फेब्रुवारी आणि म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा आपल्या भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातोय त्या निमित्तानं आपण आता डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला आणि त्यांचं शिक्षण चेन्नई येथे झालं हिंदू तमिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्मलेला रमन हा एक गुणी मुलगा होता त्यांनी सेंट अलॉयसियसच्या से अँग्लो इंडियन हायस्कूलमधून अनुक्रमे अकरा आणि तेरा वर्षांचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानानं त्यांनी मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला पदवीधर विद्यार्थी असतानाच एकोणीसशे सहा साली त्यांचा पहिला संशोधन पेपर सुद्धा प्रकाशित झाला होता एकोणीसशे सात साली लगेचच त्यांना एम ए ही पदवी मिळाली तर कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिस मध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून ते रुजू झाले तेव्हा त्यांचं वय होतं अवघ एकोणीस वर्षांचं तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लायसन्स ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली ज्यामुळं त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्स मध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं एकोणीसशे सतरामध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजा बाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिक शास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं आणि आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून समुद्राच्या निळ्या रंगाचं वर्णन करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली त्यांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली आणि कृष्णन यांच्याबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली ज्याला त्यांनी सुधारित विखुरणं असं संबोधलं म्हणजेच मॉडिफाईड स्कॅटरिंग हाच प्रयोग त्यांचा रमन इफेक्ट म्हणून सर्वत्र ओळखला जातो यानंतरही ते संशोधन क्षेत्रामध्ये सतत कार्यरत राहिले एकोणीसशे एकतीस मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी म्हणजेच चंद्रशेखर लिमिट आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अनुवर प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला की जो अवघ्या जगामध्ये अत्यंत मानाचा समजला जातो आणि ते नोबेल पुरस्कार मिळवणारे तोपर्यंत ते एकमेव भारतीय शास्त्रज्ञ राहिले सी व्ही रमन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचं विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि या खनिजांच्या प्रकाश विकिरी विकिरीकरणाच्या गुणधर्मांचा अभ्यास केला यासाठी त्यांना काही साहित्य देशभरातून आणि विदेशातूनही भेट म्हणून मिळायचं नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी व्ही रमन अनेकदा अगदी लहान हाताळण्या एवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत एकोणीसशे तेहतीस साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधले ते भारतीय संचालक बनले तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली रमन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली की जिथे त्यांनी अगदी शेवटच्या काळापर्यंत काम केलं सांगायचंय काय की स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातही एवढं मोठं काम हे आपले डॉक्टर सी व्ही रमन करू शकले या गोष्टीचा आपल्या सर्वांना सतत अभिमान वाटत आलेला आहे आणि तो पुढच्या पिढीनेही लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून एकोणीसशे चौपन्न साली त्यांना भारत सरकारने जो नागरी सर्वोच्च पुरस्कार असतो भारतरत्न तर तो त्यांना एकोणीसशे चौपन्न साली देण्यात आला एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कार मिळाला तर अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स यांनी रमन यांच्या आविष्कारावर आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणूनही शिक्कामोर्तब केलेला आहे एकोणीसशे सत्तर सालची ही गोष्ट आहे की त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस अगोदर त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्याला सांगितलं की अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत ती संध्याकाळ त्यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेण्यात आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापना संबंधी चर्चा करण्यात घालवली आणि एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचा निसर्गतः मृत्यू झाला म्हणजे अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संशोधनाच्या कार्यामध्ये व्यस्त होते हेच आपल्याला त्यांच्या जीवनात लक्षात येतं तर अशा या शास्त्रज्ञांच्या अतुलनीय आणि अनमोल कार्या प्रित्यर्थ आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचं महत्त्व सांगण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकला प्रयत्न आणि कृत्य प्रदर्शित करणं सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणं देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणं लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी विज्ञानाविषयीचे नवनवीन शोध सर्वांपर्यंत पोहोचविणे यासाठी देशभरामध्ये प्रत्येक पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं शाळा शाळांतून आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागण्यास यामुळे उत्तम वातावरण निर्मिती होते पण हा विज्ञान दिन केवळ अठ्ठावीस फेब्रुवारी पुरता मर्यादित न राहता आपण दैनंदिन जीवनात विज्ञान शोधायला हवं अगदी सहजच झाडांचं निरीक्षण केलं तरी त्यांची उंची पानांची रचना शिराविन्यास त्यावरून हे झाड एकदल आहे की द्विदल आहे हे ओळखणं फुलांची रचना फळांचा आकार प्रकार हे झाड सदाहरित आहे की पानझडी हे झाड वृक्ष आहे झुडूप आहे की रोपट आहे पावसाच्या पाण्यावर जगतं की नियमित पाणी द्यावं लागतं सावली केव्हा पडते या झाडाची सावली कोणत्या दिशेला पडते त्याच्या सावलीत काही बदल होतो का अशा कितीतरी प्रश्नांमधून आपण सहजपणे विज्ञान समजून घेऊ शकतो मात्र हे नियमित घडायला हवं आपली शोधक दृष्टी सतत जागृत ठेवायला हवी म्हणजे विज्ञान दिन साजरा केल्याचा आनंद कायम आणि अगदी चिरकाल टिकेल यामुळे शाळा शाळांतून भावी वैज्ञानिकही घडू शकतील आपण जे वाचतो ते आपल्याला योग्य शब्दात मांडता आलं तर ही एक आणखी चांगली गोष्ट आहे विज्ञान आणि साहित्य ही अशी सांगड घातली जाईल आणि प्रत्येक भाषेत असं करता येईल या निमित्तान आपण आज आणखी एक जे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ म्हणून नावाजलेले आहेत सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि पुणे येथील आयुका या सर्वदूर परिचित संस्थेचे संस्थापक संचालक असणारे डॉक्टर जयंत नारळीकर यांनी अशीच विज्ञान आणि भाषेची सांगड घालून भरपूर साहित्य लिहिलेलं आहे ग्रहगोलांचं संशोधन करणारे हे आंतरराष्ट्रीय संशोधक अनेक संस्कृत पाठ असणारे मोठमोठ्या गणितांची आकडेवारी सहज करणारे परंतु लहान लहान विद्यार्थ्यांशीही तितक्याच सहजपणे गप्पा गोष्टी करतात असे हे मुला मुलांमध्ये रमणारे साहित्यिक आणि वैज्ञानिक खरंच अगदीच विरळ आणि अत्यंत सोप्या भाषेतील विज्ञानातील गमती जमती सांगताना तर ते मुलांमध्ये अक्षरशः रमून जातात त्यांनी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही अनेक वैज्ञानिक साठा अनेक वैज्ञानिक साहित्य आपल्याला दिलेलं आहे अंतराळातील भस्मासूर चला जाऊ अवकाश सफरीला यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव आकाशाशी जडले नाते गणितातील गमती जमती नभात हसरे तारे विज्ञानाची गरुड झेप सूर्याचा प्रकोप असे त्यांचे अत्यंत बाल मनाला साध घालणारी ही सारीच साहित्य संपदा खूप खूप नावाजलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचं एक चरित्र म्हणजे आत्मचरित्र म्हणता येईल असं सुद्धा चार नगरांतले माझे विश्व हे सुद्धा मुळातून वाचण्यासारखं आहे म्हणजे एकीकडे संशोधन आणि दुसरीकडे लेखन करणारे हे थोर शास्त्रज्ञ यांना कितीतरी बहुमान मिळालेले आहेत एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला दोन हजार चार मध्ये पद्मविभूषण तर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं चार नगरांमधले माझे विश्व या त्यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा दोन हजार चौदा सालचा पुरस्कारही मिळालेला आहे यक्षाची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कार त्यांना दोन हजार बारामध्ये मिळाला आणि मंडळी एवढंच नाही तर या वर्षी म्हणजेच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये नाशिकला होणाऱ्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद त्यांना लाभलेलं ला आहे केवढा मोठा हा गौरव आहे एका वैज्ञानिक लेखकाचा आपणही अशीच भव्य दिव्य स्वप्न पाहूयात का परंतु ती साकारण्यासाठी मात्र सतत प्रयत्नवत राहायला हवं बरोबर ना चला तर मग आजपासून आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांबद्दल जाणून घेऊयात प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काय विज्ञान सापडतं याबद्दल जमेल तसा विचार करायलाही सुरुवात करूयात जास्तीत जास्त चिकित्सक आणि शोधक वृत्ती जोपासूयात आणि अंधश्रद्धांचे बळी न ठरता विज्ञाननिष्ठ भारत घडविण्याच्या मार्गातील एक घटक बनूयात या संकल्पासह आपण सर्वांना या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद